अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला 7 दिवसांमध्ये महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा, आपण 7 दिवसांमध्ये काय अन्न ग्रहण करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे गुरुचरित्र पारायण आपण अवश्य करावे। आता दत्त जयंतीला नाही जमलाय 7 दिवसात, तर तुम्ही पुढे कधीही अमोशा सोडून कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता। 7 दिवसामध्ये महाराजांना तुम्ही 2 वेळेस आरती करायची आहे। खूप जण म्हणतात दादा आम्ही आरती करत नाही, पण 2 वेळेस आरती करायची आहे। जेव्हा आपलं वाचन पूर्ण होईल, वाचन झाल्यानंतर आरती करायची। दत्त महाराजांची आरती घ्या, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा, दत्त महाराजांची आरती घ्या। आणि नैवेद्य काय दाखवायचा, नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट दाखवू शकता, फळं असेल दाखवू शकता, महाराजांना ड्रायफ्रूट फळं ह्या गोष्टी दाखवू शकता। आणि जर तुम्ही मग खूप जण म्हणतात दादा मग आम्ही काय जेवण करायचं काय खायचं, तर तुम्ही पालेभाज्या असेल पालेभाज्या खाऊ शकता। मी स्वतः पालेभाज्या खातो। 7 दिवसामध्ये कांदा लसूण काहीच नाही, मसाल्याचे कांदा लसूण मसाला असतो तो टाकतं भाजीमध्ये खूप जण, ते पण टाकायचं नाही। कांदा लसूण काहीच नाही, अद्रक नाही, जे उग्र पदार्थ आहे ते खायचे नाही। चहा पण घेत नाही, मी पण चहा नाही घेत, 7 दिवस चहा पण बंद। 7 दिवसामध्ये आपण जी चपाती पोळी करत असतो ती पाण्यामध्ये न करता आपण ती दुधामध्ये करायची, त्याला दुधाची दशमी म्हणतात। दुधाची दशमी मी खातो, दुधाची दशमी आहे ती खातो, कधी खायचं ते पण दुपारी। दुधाची दशमीचं पण काय करायचं, तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा। दुधाची दशमी आणि पालेभाज्या सगळ्या चालतात, पालेभाज्या खा। कांदा लसूण तर विशेष नाही, साधी भाजी, जास्त तिखट नाही, तेलकट नाही, साधी भाजी महाराजांना नैवेद्य दाखवायची। हे झालं दुपारी। संध्याकाळी रात्री पण तुम्ही दशमी खाऊ शकता। काही काही जण 1 दिवस म्हणजे सकाळपासून उपास करून रात्री सोडता, काही काही जण या प्रदान करता। प्रत्येक जणांनी आपापल्या शरीर रचनेप्रमाणे काळजी घ्यायची, पण जास्त उपास करू नये, उपास करू नये। दुपारी दशमी खा, रात्री पण दशमी खायची। मी रात्री पण दशमी खातो। दशमीमध्ये कसं, आपण जी चपाती पोळी करतो जी दुधा पाण्यामध्ये करतात ती दुधामध्ये करायची, त्याला दशमी म्हणतात। ती दशमी रात्री खायच्या वेळेस अगोदर महाराजांना दाखवायची, आरती करायची, आणि आरती केल्यानंतर जो प्रसाद असेल तो प्रसाद सगळ्यांनी खाऊ शकता। तुम्ही रोज महाराजांना नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवू शकता। तर रात्री महाराजांची आरती करून दशमी आहे, दशमी आणि पालेभाज्या, त्या आपण दशमी तुम्ही महाराजांना दाखवू शकता। रोज तुम्ही सकाळी जेव्हा गुरुचरित्र वाचायला बसणार तेव्हा खडी सकाळ ठेवायचं महाराजांना, तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता। गुरुचरित्र वाचन करताना ती खडी साखर आपण मध्ये मध्ये खाऊ शकता, म्हणजे गोड गुरुचरित्र महाराजांना होईल। परत दशमी हे खाऊ शकता तुम्ही। परत खूप जण म्हणतात दादा मग भात खायचं का, नाही मी भात नाही खात। भाताने काय होतं, आळस निर्माण होतो। ज्या गोष्टींनी आळस निर्माण होतो त्या पदार्थ खायचे नाही। मी 7 दिवस भात नाही खात, वरण भात नाही खात, म्हणजे वरण खायचा प्रश्न नाही येत। तुरडाळ असेल त्या काय, त्या गोष्टी मी काही खात नाही। मी फक्त दशमी खातो आणि पालेभाज्या खातो। 7 दिवसामध्ये जेवढ्या पालेची भाज्या असेल तेवढ्या पालेभाज्या खायच्या, गोबी असेल ह्या गोष्टी खाऊ शकता, बटाटे थोडे कमी खायचे, आणि जे पदार्थांनी आपल्याला सुस्ती येते ते पदार्थ खायचेच नाही। चहा पण नाही पित नाही, भात पण नाही खायचा, कारण की 7 दिवसामध्ये आपल्या शरीराला त्रास म्हणण्यापेक्षा जेवढं कंट्रोल करायला पाहिजे, आपल्याला आळस निर्माण नाही व्हायला पाहिजे। कारण की 7 दिवसामध्ये सकाळी आपल्याला उठावं लागतं। सकाळी आता मी सकाळी 5 वाजता महाराज करून घेता, आपण कोण नाही शून्य आहे, पण सकाळी 4-4:30 वाजता सकाळी उठावं लागतं गुरुचरित्र वाचायला, आणि तेवढी एनर्जी आपल्याला पाहिजे। जर तुम्ही पोटभर जेवण केलं, 7 दिवसामध्ये आहार पण आपला थोडा कमी कमी घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा। तुम्ही जर पोटभर जेवण केलं तर तुम्ही उठणारच नाही, म्हणून आहार कमी घ्यायचा। आहार जर कमी घेतला 7 दिवसामध्ये तर आपल्याला गुरुचरित्र वाचन करताना आळस येणार नाही, गुरुचरित्र वाचन करताना झोप येणार नाही, गुरुचरित्र वाचन करताना ढेकर येणार नाही। तर ह्या काही गोष्टी असतात, ह्या गोष्टी तुम्हाला जास्त कोणी सांगणार नाही। कारण की 7 दिवसामध्ये माणूस टवटवीत दिसतो, कशामुळे दिसतो माहिती का, 7 दिवसामध्ये आपल्या मनामध्ये एक भीती असते। आता माझ्या मनात सांगतो, सकाळी लवकर उठायचे, सकाळी वाचायचे, ती भीती आपल्या मनात चालू असते।
आणि रात्री लवकर झोपायचं. मी रात्री बरोबर 10 वाजता मी झोपून जातो. 10 ते सकाळी 4 साडेचार वाजता उठायचं, पारायण करायचं, आणि पारायण केल्यानंतर मन शांत असत. म्हणून आपला आहार आहे तो आहार आपला कमी करायचा. आपला आहार आहे तो आहार कमी करा. चहा, ह्या दिवसामध्ये चहा अवॉइड करा, भात खाऊ नका. आणि ह्या दिवसामध्ये जेवढं कमी आपल्याला आहार घेता येईल, ह्या दिवसामध्ये जेवढा कमी आहार आपल्याला घेता येईल तेवढा आहार कमी घ्यावा. मी असं म्हणणार नाही, आता ज्यांचं ज्यांचं गोळ्या आहे, डायबिटीज आहे, बीपी आहे, शुगर आहे, त्यांनी खाऊन पिऊन करायचं, त्यांना बंधन नाहीये. कारण की आपलं आरोग्य धड तर आपण सगळं करू शकतो. म्हणून असं नाही आहे की असंच करायला पाहिजे, असं नाही. प्रत्येकाची आरोग्य क्षमता वेगवेगळी आहे, प्रत्येकाची पित्त वात पित्त कफ हे वेगळे आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या शरीर रचनेप्रमाणे करायचं, पण जास्त प्रमाणात आहार नाही घ्यायचा. तुम्ही जर कमी प्रमाणात आहार घेतला तर तुम्हाला वाचायला त्रास होणार नाही. कारण की आपल्याला बसावं लागत असते 1.5 घंटा 2 घंटे 3 घंटे, या इतक्या वेळेमध्ये आपल्याला बसता आलं पाहिजे. नाही तर आपण वाचायला बसलो, मग बाथरूमला जा, इकडे जा, जे नैसर्गिक क्रिया आहे त्याला जायलाच पाहिजे. पण ते गेल्यानंतर मग तुम्हाला डबल आंघोळ करून तुम्हाला बसावं लागेल. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, आहार 7 दिवसामध्ये आहार कमी घ्यावा, मन शांत ठेवा, मन व्रत धारण करा. कारण की जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तेव्हा मोठ्याने वाचत असतो. मोठ्याने वाचा, मोठ्याने वाचल्याने काय होतं, आपली एनर्जी जात असते. म्हणून दिवसभर शांत राहून नुसती गंमत बघायची, दिवसभर कोण काय करतं कोण काय नाही, नुसती गंमत बघायची, शांत बसायचं. दिवसभर शांत बसून आपण अलोकन करायचं कोण काय करतं कसं करेल. आणि दिवसभरात आपण जे गुरुचरित्र पारायण जे केलेलं आहे ते त्याच्यामध्ये कोणकोणते अध्याय आहे, कोणकोणते काय आहे, ते पूर्ण आपण विचार करायचा. आणि आपण आपली जी सेवा आहे ती सेवा करावी, शांतपणे करायचं. आणि सवळ्यामध्ये जे आहे ते गुरुचरित्र वाचन करा. आणि 7 दिवसामध्ये असा जर आपण आहार ठेवला तर आपल्याला आळस येणार नाही, आपल्याला काही येणार नाही. ज्यांना गोळ्या आहे, डायबिटीज आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने खाऊन जेवण करून पण करू शकता. जे वयस्कर आहे त्यांनी पण खाऊन जेवण करून करू शकता. हे नियम सगळ्यांसाठी नाही, वयस्कर असेल, माता बहिणी असेल, जे गर्भवती असेल, त्यांनी तर पूर्ण जेवण हे सगळ्या गोष्टी करून आपण ह्या सेवा आपण करू शकता. मनामध्ये किंतु परंतु आणू नका, मनामध्ये भीती आणू नका. मन स्थिर ठेवून आपण महाराजांची सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.